हातात कला असेल तर नोकरीची फिकीर कशाला असा विचार करत नोकरीवर लात मारून मुंबईतून गावी आलेल्या प्रणय गुरसाळे यांनी कणकवलीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची गणेश शाळा सुरू केली. गेल्या 7-8 वर्षात ही मूर्तीशाळा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर कोल्हापूर सांगलीपासून गोव्यापर्यंत प्रसिद्ध आहे. गणपतीचं माहेरघर अशी ओळख असलेल्या या मूर्तीशाळेच्या माध्यमातून प्रणय गुरसाळे यांनी 12 जणांना रोजगार देखील मिळवून दिलाय. मुंबईतला जॉब सोडून प्रणय गुरसाळे खारेपाटण ह्या आपल्या मायभूमीत परतले. मुंबईत 5,000 नोकरीत आपल्या गरजा भागणाऱ्या नसल्यानं स्वतः मालक होण्याचं स्वप्न बघत गावी येऊन खारेपाटणमध्ये त्यांनी सुरुवातीला स्वतःची गणपती शाळा सुरू केली. त्यानंतर कणकवली शहरात POP म्हणजेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस गणपती शाळेचा शुभारंभ केला. गेली 7-8 वर्ष त्यांची ही गणपती शाळा कणकवलीत पटकीदेवी मंदिर नजीक सुरू आहे. त्यांनी बनवलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना मागणी वाढू लागली असून सध्या सातारा सांगली गोव्यापर्यंत मागणी असल्यानं वर्षभर काम करण्याचा त्यांचा मानस आहे. कणकवली खारेपाटण या ठिकाणी माझे गणपतीचे कारखाने असून मी आज 10 ते 12 जणांना रोजगार देत आहे व भविष्यात 25-30 लोकांना रोजगार देण्याचा माझा मानस आहे. माझ्या शाळेचं नाव गणपतीचे माहेरघर कणकवली. मी सुरुवात खारेपाटणपासून जी सुरुवात केली 7 ते 8 वर्ष झाली माझ्या कारखान्याला. पण मी पहिला त्याच्या आधी 7-8 वर्षापूर्वी मी मुंबईला कामाला होतो तेव्हा मला पगार होता 2-3 हजार रुपयाला. मी तिथे राहिलो. त्याच्यानंतर हळूहळू खारेपाटणला थोडासा चालू केला, मग वैभववाडीला चालू केला. त्याच्यानंतर मग थोडं वाटलं की आपण मोठा काहीतरी करायला पाहिजे. मग मी कणकवलीला आलो. कणकवलीमध्ये 2 ठिकाणी चालू केला. त्याच्यानंतर आता एक थोडे वर्षाने मला आता 7 ते 8 वर्ष इथे झाली तेव्हा मला लोकांचा भरपूर स्कोप मिळायला लागला. त्याच्यामुळे मी गणपती वाढवले. आता कोल्हापूर सांगली सातारा गोवा ह्या साईडला माझे गणपती जायला लागले. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त गणपतीचे जेवढे होतील तेवढे मी करायची प्रयत्न करत आहे. आणि सध्याच्या जनरेशनला आता नवीन नवीन मॉडेलची हे असते, गणपती काय गणपती आहे शेवटी. पण सगळ्यांना वेगवेगळे मॉडेल लागतात. ते माझ्याकडे आता 500 ते 700 नवीन वेगवेगळे मॉडेल आहे. सध्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जाणाऱ्या गणपती मूर्तींची मागणी वाढू लागली आहे. 700 अधिक गणपतीची मॉडेल सध्या कणकवलीत गणपतीचं माहेरघर अशी ओळख असलेल्या त्यांच्या मूर्तीशाळेत उपलब्ध आहेत. कणकवली तसंच खारेपाटण अशा दोन्हीकडे त्यांचे गणेश मूर्ती तयार करण्याचे कारखाने असून त्यामुळे 12 जणांना रोजगार उपलब्ध झालाय. भविष्यात 25 अधिक जणांना रोजगार देण्याचा त्यांचा मानस आहे. गुरसाळे यांच्या मूर्तीशाळेमध्ये कणकवलीतले जास्तीत जास्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती तयार केले जातात. अगदी 6 ते 7 फूट उंचीच्या मूर्ती गणपतीचं माहेरघर मध्ये तयार होतात. दंत दयावंत चार भुजाधारी माथे सिंदूर सोहे मूसे की सवारी. पार्वती पिता महादेवा पार्वती पिता महादेवा.
माझी सवारी, एक दंत दयावंत चार भुजाधारी, माथे सिंदूर सोहे मूसे की सवारी, जय गणेश देवा, जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। विराज गोसावी, कोकण नाव, कणकवली।